स्पेशल फालुदा खजूर ज्यूस बासुंदी लस्सी पेंड्याचं विजापूर वे सोलापूर। जगाचा पोशिंदा म्हणून समजला जाणारा शेतकरी नेहमीच अडचणीत येत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते। कधी आसमानी संकट तर कधी नापिकीचे भय शेतकऱ्यांना नेहमीच सतावत असतं। शेतकऱ्याला भूमिपुत्र असे म्हटले जाते, मात्र हाच भूमिपुत्र अनेक अडचणींवर मात करीत जगाला घास भरविण्याचे काम करीत आला आहे। मात्र कधी कधी या शेतकऱ्याच्या जीवनात असे काही प्रसंग येतात जेव्हा शेतकरी हतबल होतो, शेतकऱ्याच्या हातातोंडाला आलेला घास निघून जातो। आणि अशीच एक दुर्दैवी घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील एकरुख या गावातील शेतकऱ्यासोबत घडली। एकरुख गावातील गट नंबर 7372 व 81 मधील लतीफ पिरुभाई जमादार या शेतकऱ्याच्या शेतातील ऊसाचे पीक महावितरणच्या विद्युत लाईनच्या शॉर्ट सर्किटमुळे जळून गेल्याची दुर्दैवी घटना घडली। लतीफ जमादार यांच्यासोबत त्यांच्या मुलाच्या शेतातील 3.5 एकर ऊस देखील जळालाय। तसेच त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या शेतातीलही 2 एकर ज्वारी पीक देखील जळून खाक झाले आहे। शेतातील PVC पाईप ड्रीप आदींचे देखील नुकसान झालेले असून यामध्ये जवळपास 6.5 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झालेले असून शासनाने तात्काळ या नुकसानग्रस्ताचे पंचनामे करीत त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी लतीफ पिरुभाई जमादार या शेतकऱ्याने लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना केलंय। जेव्हा शेतात आग लागली होती तेव्हा गावकऱ्यांनी त्यांना फोन करून ही घटना सांगितली। यावेळी तातडीने लतीफ जमादार यांनी शेतीकडे धाव घेतली, तोपर्यंत मात्र शेतातील ऊस आणि ज्वारी पीक जळून खाक झाले होते। मोठा खर्च करून लतीफ जमादार व त्यांच्या मुलांनी ऊस व ज्वारी पिकांची लागवड केली होती, तर खांद्यापर्यंत ऊस पीक ही आले होते। ज्वारीची देखील काढणी सुरू असतानाच ही घटना अचानक घडली व महावितरणच्या विद्युत लाईनच्या शॉर्ट सर्किटमुळे ही घटना घडलेली असून या घटनेचा पंचनामा करीत तात्काळ तहसीलदारांनी त्यांना आर्थिक मदत द्यावी अशी अपेक्षा लतीफ जमादार या शेतकऱ्याने व्यक्त केली। राहणारे एकरुख तालुका उत्तर सोलापूर, माझ्या गावात 3.5 एकर जमीन आहे। त्या 3.5 एकर जमिनीमधून यमेश बोर्डाची लाईन गेलेली आहे। यमेश बोर्डाच्या लाईनमध्ये शॉर्ट सर्किट होऊन 3.5 एकर व जळून खाक झालेला आहे। व दुसऱ्या मुलाच्या नावाने 2 एकर जे ज्वारीचे उभे पीक आहे ते पीक नेमक आणलेले होते, त्या पिकात जाऊन ते पीक हे जळून खाक झालेलं आहे। तरी माझ्या पिकाचं कमीत कमी 6.5 लाखापर्यंत नुकसान झालेलं आहे। तरी माझं नुकसान भरपाई मिळावी ही माझी नम्र विनंती आहे। ते शॉर्ट सर्किटनं जळालेले आहे, एमएसए बोर्डाच्या शॉर्ट सर्किटनं जळालेलं आहे। फोन आल्यामुळे मी जास्त जळून खाक झालेला होता, तर ते गावकऱ्या लोकांनी बुजवण्याचा प्रयत्न केला, पण ते वारे वावदळ असल्यामुळे काय ते शक्य झालेलं नाही आहे। ते जळून खाक झालेलं आहे। तरी माझे नुकसान 6.5 लाखापर्यंत नुकसान झालेले आहे, तरी मिळण्याची माझी व्यवस्था करावी। हे आज दुपारी 1 वाजता घटना झालेली आहे। सोलापूरकरांसाठी विजापूर वेस परिसरात अफसान फालुदा अँड मस्तानी। आमच्याकडे मेल स्पेशल फालुदा मस्तानी, खास रमजान सणासाठी खजूर ज्यूस बासुंदी, सीताफळ ज्यूस, स्पेशल लस्सी, स्ट्रॉबेरी मलाई, ग्रेप्स मलाई असे विविध प्रकारचे ज्यूस, कुल्फी व फॅमिली पॅक आईस्क्रीम ही फॅमिली साठी स्वतंत्र सोय, स्वच्छता आणि उत्तम सर्व्हिस ला प्राधान्य। सोलापुरातील सुप्रसिद्ध अफसान फालुदा अँड मस्तानी, पेंटर चौक ते विजापूर वेज रस्ता सोलापूर।